नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की शहरात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीला पूर आलेला आहे. तसेच शहरातील बऱ्याच पुलांना पाणी लागले असल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी घराबाहेर पडून पुलांवर गर्दी करू नये. तसेच नागरिकांनी पंचवटी भागात जायचे असल्यास द्वारका चौक आणि उड्डाणपूल मार्गाचा वापर करावा. नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. तसेच नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्षाने कळवले आहे की सायखेडा चांदोरी मार्गावर पाणी आल्याने औरंगाबादला जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. औरंगाबादला जाणारी वाहतूक ही पिंपळगाव चांदवड मनमाड येवला या मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच दिंडोरी रोडवर पण पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने दिंडोरी बाजूकडे जाणारी वाहतूक बंद करण्याबाबत नाशिक ग्रामीण सीआरने कळविले आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी माणिक पगार, कळवण, नाशिक.